ठाकुरपाड़ा विकस तलबे नांदे ना सुभाष शेठ वाघे साहेब आपल्याला पाहायला मिळतील ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आणि हा डिटर फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे हेलिकॉप्टर बॉय ऑफ सांगे अर्थातच मनोज सर आपल्याला पाहायला मिळतील मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. सलामीची जोडी ती म्हणजेच आई दुधेश्वरी स्पोर्ट्स कुळ्याचा पाडा या संघाची झाली आहे मैदानावरती दाखल. प्रशांत आणि आनंद ही सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. तर मॅच आजच्या दिवसातील दुसरी पाहायला मिळते. तीन ओव्हरची मॅच आहे. या तीन ओव्हरच्या मॅचमध्ये कमीत कमी 35 ते 40 धावा बनवणं फार गरजेचं आहे. संपूर्ण आपण जर पाहायला गेलं तर आदिवासी गटामधील हे सर्व संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. आदिवासी गट म्हटलं की खऱ्या अर्थानं डिसिप्लिन आणि डिसिप्लिनसाठी ओळखल्या जाणाऱ्या या संघांमध्ये आपण सातत्याने टॅलेंट पाहतो. आम्हाला आठवतं आहे ज्यावेळेस आम्ही हरिओम क्रिकेट स्पर्धा कव्हर करत होतो शहापूरची त्यावेळेस आदिवासी घटीमधील काही असे खेळाडू होते ज्यांना आम्ही ज्यांचं नाव ऐकलं नव्हतं मात्र त्यांनी देखील एक नामवंत संघाला प्रभावाची धूळ चाकली होती. त्या संघाचं नाव मी घेणार नाही मात्र त्या संघामध्ये असे खेळाडू होते जे फार नामवंत आहेत आणि 18 बॉल 19 रन बनवून दिले नव्हते. यावेळेस कोलिकच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतोय सिंगल धाव कम्प्लीट झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा होत असताना कम्प्लीट. आई दुधेश्वरी स्पोर्ट्स कोळ्याचा पाडा संघाची धावसंख्या धावफलक्यावरती 2 पाहायला मिळतीय. दिनेश आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीची कमांड सांभाळतील पहिल्या षटकामध्ये. प्रशांत आपल्याला पाहायला मिळतील जे आपण पाहू शकतो स्ट्रायकिंग एंडवर ज्यांच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला फलंदाज आनंद पाहायला मिळतील. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे. आजचा शेवटचा दिवस मेगा फायनल आज देखील होणार आहे. 2 सेमीफायनलच्या मॅचेस त्यामुळे वेळ वाचवणं फार गरजेचे आहे. फटका लाजवाब डीपमध्ये फिल्डर मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून. हा प्रशांत सौकार पाहायला मिळेल जे मात्र 6 आकड्यावरती 6 on the board. यावेळेस हॅमर करायचा प्रयत्न जरूर होता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो केला असता तर मात्र क्लोज कॉल नक्की आपल्याला पाहायला मिळायला असतं मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर आपल्याला 7 पाहायला मिळेल. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आपण पाहू शकतो जे मात्र पहिलं दिनेशच्या माध्यमातून थोडीशी मागणी गोलंदाजी दिनेशच्या माध्यमातून नक्की राहिली आहे. आता आनंद स्ट्रायकिंग एंडवर आहे. ह्या वेळेस दिशा दाखवायचा प्रयत्न जरूर होता. हे एक धावता कम्प्लीट झाली आहे. आई दुधेश्वरी स्पोर्ट्स कुळ्याचा पाडा वन ऑफ द फायनेस्ट टीम इन आदिवासी पूल आदिवासी गटामधील एक नामवंत खेळाडूंच्या यादीमध्ये अग्रगण्य असणारे नाव या संघामध्ये समाविष्ट आहेत आणि त्या संबंधित जर पाहायला गेलं तर आदिवासी गटामधील नामवंत संघांच्या यादीमध्ये देखील अग्रगण्य असणारं नाव म्हणजे आई दुधेश्वरी स्पोर्ट्स कोळ्याचा पाडा. मात्र मस्कळ 11 संघ देखील कमी नाही आहे. या संघाकडे देखील नामवंत खेळाडू आहेत. मस्कळचं क्रिकेट आम्ही अगदी जवळून पाहिलं. एक काळ होता की मस्कळमध्ये फार चांगले खेळाडू होते मात्र खऱ्या अर्थानं उदरनिर्वाहामुळे त्यांना देखील दुसरीकडे जावं लागलं. काही खेळाडू कमी झाले काही खेळाडूंच्या खांद्यावरती घराची जबाबदारी आली त्यामुळे क्रिकेटपासून थोडेसे वंचित राहिले मात्र हे जे नवीन खेळाडू आहेत ते आता मात्र पुन्हा एकदा
मस्कतचं क्रिकेट नवीन पद्धतीने सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि इथे फटका मोठा मारायचा प्रयत्न होता डान्सिंग डाऊन द विकेट, मात्र विकेटचं पतन झालंय. ऑफस्टिंग उखाडली गेली आहे, पहिला मोठा धक्का बसतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमला फलंदाज प्रशांत चिकेळी समाप्त. प्रशांत बॅक टू द पवेलियन. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र स्क्वेअर लेग मध्ये अगदी आपण पाहू शकतो एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एका धावेने धावफलक जे मात्र पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 9 या आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड, 9 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8. या षटकाची पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र बॅट अँड बॉलमध्ये संपर्क झाला नाही आणि टीपमध्ये देखील स्क्वेअर लेगमध्ये प्रोटेक्शन होती, त्याला अनुषंगून फक्त एकदा वाढ झाली टीमची. टोटल धावफलकावर आपल्याला 9 पाहायला मिळेल. यावेळेस विकेट पुन्हा एकदा फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या, त्याच एष्ट्या गोलंदाजाने वाखवल्या. विकेट होत असताना पतन, फलंदाजाची खेळी समाप्त. फलकावरती असताना 9 गडी गमावला आहे जो मात्र दुसरा. इथे शिकेळी समाप्त झाली. आता राहुल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस फॉलो थ्रूमध्ये जजमेंट फार चांगलं आपल्याला पाहायला मिळतो. संजय आहेत आणि संजय जबरदस्त गोलंदाजी करत आहेत, नो डाऊट ॲट ऑल. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा बॉल विकेट, तिसरा बॉल डॉट आणि आता अजून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस फटका दमदार, स्ट्रोक बेमिसाल जरूर आहे, मात्र टीम मध्ये फिल्डर होते, त्यांच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. हा नशिबाचा षटकार.
मात्र फटका फसलाई डाउन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅच ची संधी आणि वॉट अ कॅच, जबरदस्त झेल मैदानावरती कैलासच्या माध्यमातून. वॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच आपण म्हणू शकतो हिला. सुपर पीस ऑफ फिल्डिंग, जबरदस्त झेल. लॉंग ऑफ मधून लॉन्ग ऑनचा प्रवास केला दूरवर, रिले झेल पकडली, फलंदाजाची केळी होत असताना समाप्त. बॅट्समन राहुल बॅक टू द पवेलियन. गोलंदाज पुनश्च एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. या षटकाचा विचार केला तर जबरदस्त कामगिरी आत्तापर्यंत गोलंदाज संजयच्या माध्यमातून राहिली आहे. एक षटकार जरूर आलाय, मात्र हरकत नाही आहे. क्रिकेट म्हटलं तर षटकार चौकार येत राहतात, मात्र अनुशासन फार महत्त्वाचं आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. सिंगल कम्प्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा मैदानावरती होत असताना कम्प्लीट, दोन धावा कंप्लीट, षटक क्रमांक दुसरा समाप्त. दोन षटकांची समाप्ती, धावसंख्या फलकावरती 17 आपल्याला पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबाईलमध्ये 17. दाबाड संघाचे कॅप्टन आणि कळबोली संघाचे कॅप्टन, चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. दाबाड संघाचे कॅप्टन, कळबोली संघाचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. दोन षटकांचा वेळ खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो. आई तुदेश्वरी स्पोर्ट्स कोळ्याचा पाडा संघाची पाहायला मिळते आहे, जी मात्र 17-17. आता शेवटचं अगदी आपल्याला पाहायला मिळेल जे षटक सुरू आहे. यावेळेस पण सनकडे अपील, येस फिंगर अप, ओ यू थ्री. विकेटचं पतन झालंय, फलंदाजाची कळी होत असताना समाप्त. फलंदाज बॅक टू द पवेलियन. मैदानावरती उतरलेले आहेत यतीश. 17 धावा धावफलकावरती, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस फटका दमदार पाहायला मिळतोय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दमदार चौकार. संख्या धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 21 आकड्यावरती. दाभाड संघाचे कॅप्टन आणि कळबोली संघाचे कॅप्टन, चला दोन्ही संघांचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. 3 ओव्हरची मॅच आहे, जर उशीर झाला तर मात्र आता षटक कमी केले जातील. एव्हिस कोलवडप्पेचा बॉल जरूर आहे,
एक धावा कंप्लीट झाली आहे. मिस्टेक मिस्टेक आणि मिस्टेक, दोन धावा कंप्लीट, दोन धावा कंप्लीट झाल्यात. दोन धाबाने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 23 आकड्यावरती 23 धाबा धावफलकावर चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे गोलंदाजांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये दिनेशने 8 धावा खर्च केला, दुसऱ्या षटकामध्ये संजयने 9 धावा खर्च केला आणि आता समीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत एक गडी बाद केलाय, 3 चेंडू 6 धावा खर्च केल्यात. यावेळेस फाईन लेगमध्ये याची संधी निर्माण झाली होती, मात्र एक धाव इथे कंप्लीट झाली आहे एका धावेने. धावफलक पुढे सरकेल, धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 24 विथ लॉस ऑफ 4 विकेट 24 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर जबरदस्त कामगिरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतीय. खोरडप्याचा बॉल वाडीश लॉंगॉपच्या दिशेला, मिस्टेक झाली, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न नक्की राहील, दोन धाबा फक्त कंप्लीट होतील. दोन धाब्यांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, धावसंख्या धावफलकावर आपल्याला 26 पाहायला मिळेल. अजून देखील जर पाहिलं गेलं तर एका चेंडूचा काही शिल्लक आहे. शेवटचा बॉल या षटकामध्ये मिस्टेक फार झाली आहे, जिथे सिंगल होती तिथे मिस्टेक झाली आहे. एक्स्ट्राची धाव देखील ॲड झाली आहे, त्यामुळे नक्कीच हे डोकेदुखीचं कारण बनू शकतो. कारण दुधेश्वरी स्पोर्ट्स खोळ्याचा पाडा वन ऑफ द फायनेस्ट एक नामवंत संघ आहे आदिवासी गटामधील. यावेळेस लाईन बाबी लागेल, लाईन खराब, वाईट बॉल. एक्सरची धाव टीमच्या टोटलमध्ये, आठ टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 27 धावा धावफलकावर आहेत. 3 षटकांमध्ये 30 जरी मजल मारली तरी देखील एक चांगली मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळेल, यात शंका नाही आहे. दाभाड संघाचे कॅप्टन चला टॉससाठी यायचे, कळबोली संघाचे कॅप्टन चला टॉससाठी या, वेळ वाचवणं गरजेचं आहे, अन्यथा कमी षटकांचे सामने खेळवले जातील. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो, मात्र डीपमध्ये फिल्डर दिनेश, कॅच झाली आहे ड्रॉप आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा लकी चौकार.
से कॅप्टन, टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. तसेच कळबोली संघाचे कॅप्टन, चला आपण देखील टॉससाठी रिपोर्टिंग करा, अन्यथा कमी षटकांचे सामने खेळवले जातील, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. दोन्ही टीम फटका चांगला पहिल्याच पाहायला मिळतोय. डीपमध्ये लॉन्ग ऑन आहेत, एकदा कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की असणार आहे. रनआउटची संधी आणि फलंदाज झालेत बाद. विकेट चौथ असताना पतन, पहिल्या बॉलवरती वन प्लस रनआउटची विकेट नॉन स्ट्रायकिंग एंडवर. पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट, थोडासा कम्युनिकेशनमध्ये मी म्हणेल एरर झाला आणि वाटलं फलंदाजाला की कदाचित दोन धावा होऊ शकतात, मात्र ऐन मुवमेंटला बॅट ग्राउंडेड नव्हती पॉपिंग क्रीजमध्ये, ते पाहिलं आणि त्यानंतर रनआउट केलं. विकेटचं पतन झालं. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र एक बाद एक. 34 धावांचं भलमोठं लक्ष आहे टीम मस्कळ 11 संघासमोर. एकीकडे संघ पाहायला मिळतो आहे दुधेश्वरी स्पोर्ट्स कोळ्याचा पाडा, जो संघ जबरदस्त कामगिरी करतो सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती, आदिवासी गटामधील नामवंत संघांच्या यादीमध्ये दुधेश्वरी स्पोर्ट्स कोळ्याचा पाडा हा संघ देखील समाविष्ट आहे. आता मस्कळ 11 संघ देखील कमी नाही आहे, ते देखील दूरवरचा प्रवास करून इथवर आलेत जिंकण्यासाठी देखील. यावेळेस सॅम स्टोक जरूर आहे, एकदम कंप्लीट झाली आहे. एका धावाने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र दोन्ही आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती वन प्लस रनआउटची विकेट, दुसरा बॉल सिंगल हितेश पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये हितेशची गोलंदाजी तेज सर्रा राहिली, नो डाऊट ॲट ऑल. वेगवान गोलंदाज आहे, जबरदस्त गती हितेशकडे आहे, मात्र संजय आणि त्यांच्या जोडीला दिनेश दोघांना चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडवरती संजय पाहायला मिळतील, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती दिनेशला आपण पाहू शकतो. बॉलिंग मार्कवरती हितेश, मॅच पुन्हा एकदा ऑन झाली आहे दोन्ही संघांमध्ये. खुल्या डब्याचा बॉल जबरदस्त, चांगल्या प्रकारचा झेंडू होता, गती होती या झेंडूवरती, वेग होता. धावसंख्या धावफलकावर आपल्याला दोन पाहायला मिळेल, टू रन्स ऑन द बोर्ड, दोन धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ अगदी आपण पाहू शकतो, जे मात्र
पहिलं पावप्लेच्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग करावी लागेल जर या टार्गेटचा पाठलाग करायचा असेल तर, मात्र हा चेंडू अबंतर असेल. व्हाईट बॉल, 61 धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल लाफलक्यावर पुढे सरकेल, जाऊन पोचेल तीनही आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड, 3 धावा धावफलक्यावर आपल्याला पाहायला मिळतील. खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू होता. आता नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जर थ्रो नीट असतं तर रनआउटची शक्यता देखील वाढली असती. थोडंसं वाईट थ्रो होता, मात्र कलेक्शन फार चांगलं हितेशच्या माध्यमातून नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळालं. 4 धावा धावफलकावरती आहेत एका धावेच्या साथीने. धावसंख्या धावफलकावर 4. षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ पावर प्लेसी ओव्हर मैदानावरती सुरू आहे. डीपमध्ये, लॉंग ऑन डीपमध्ये आपल्याला मिडविकेट क्षेत्रामध्ये फिल्डर पाहायला मिळेल. नक्कीच बॉडी लाईनवरती बॉलिंग करायचा प्रयत्न केला जाईल, नो डाऊट ॲट ऑल. यावेळेस एक धाव कम्प्लीट झाली आहे. एका धावीने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावर 5 आकड्यावरती. रनबॉल इक्वेशन नक्कीच चालू आहे, मात्र रनबॉल इक्वेशनपेक्षा जास्त तुम्हाला करावा लागेल, कारण 18 बॉल 34 धावांची गरज असताना आतापर्यंत 5 चेंडू 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज हितेशने. जबरदस्त गोलंदाजी नक्कीच आपल्याला हितेशच्या माध्यमातून पाहायला मिळती आहे. मात्र आता 29 धावांची गरज, उर्वरित चेंडू 13 चेंडू 29 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. यावेळेस थर्डमॅनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला होता डीप थर्डमॅनमध्ये. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एक धाव कम्प्लीट झाली, षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला एका कड्याच्या मोबदल्यामध्ये 6 पाहायला मिळते. गोवेली ठाकूरपाडा संघाचे कॅप्टन आणि स्वर्गीय सपनाताई कांबे संघाचे कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन चला टॉस साठी या. गोवेली ठाकूरपाडा संघाचे कॅप्टन स्वर्गीय सपनाताई कांबे संघाचे कॅप्टन, दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. आई दुधेश्वरी स्पोर्ट्स कोळ्याचा पाडा ब संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यांच्या विपक्षमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मस्कळ 11 संघ. आनंद आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या षटकामध्ये. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी करू शकेल आनंदा. धावसंख्या 6. अनंता आपल्याला पाहायला मिळतील. आई गावदेवी कळंबे आणि दाभार दोन्ही संघ, दोन्ही संघांना विनंती असेल आपल्या कॅप्टनला पाठवून द्यायचं. यावेळेस सुरे गोलंदाजी पाहायला मिळते. टॉटबॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, सगळी धाव संख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. 6 धावा धावफलकावर विजयाचं समीकरण अगदी आपण पाहू शकतो. 12 चेंडू 28 धावांची गरज असताना टॉटबॉलला 11 चेंडू 28 धावांची गरज आहे. थोडंसं आता गिअर चेंज करणं महत्त्वाचं आहे, मात्र यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, व्हाईट बॉल. 100 धाव टीमच्या टोटलमध्ये आहे. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 7 आकड्यावर. आता समीकरण 11 चेंडू 27 धावांची गरज आहे. 11 चेंडू 27 धावा ही मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कुठेतरी थोडीशी टर्न होऊ शकेल जर एखादा मोठा फटका आला तर. मात्र टॉटबॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते आहे. आई दुधेश्वरी स्पोर्ट्स कोळ्याचा पाडा ब हा संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ कळंबे वाडा संघाचे कॅप्टन आणि दाभार संघाचे कॅप्टन, दोन्हीही संघांचे कॅप्टन लवकरात लवकर मुख्य मंचावरती यायचं आहे. यावेळेस मिडविकेटच्या दिशेला फटका चांगला पाहायला मिळतो. एकदा कम्प्लीट झाली,
एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावर 8। यावेळी चांगला चेंडूवर जबरदस्त बॉल अनंताच्या माध्यमातून पाहायला मिळाला। शॉर्ट बॉलची उतरताना समाप्ती, धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे। स्थगित धावसंख्या 8 या आकड्यावरती। एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे। आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये एक सिंगल एक व्हाईट बॉल। अशा रीतीने 2 धावा खर्च झाले या षटकामध्ये अनंताच्या। मात्र अजून देखील डावखुऱ्या हाताचे फलंदाज आहेत, मात्र त्यांना देखील चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल। दिनेश स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतील। खोडपचा बॉल जरूर होता, खोदून काढायचा प्रयत्न। मिड ऑफ मध्ये रनआउटची संधी निर्माण झाली होती, मात्र लेझी थ्रो। एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या षटकाचा वाजवी केस समाप्त झाला आहे। दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती मस्काळ 11 संघाची पाहायला मिळेल, जी मात्र 9। आता षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू होईल। 6 चेंडू 25 धावांची गरज टीम मस्काळ 11 संघाला विजयासाठी। यावेळेस चेंडू हवेमध्ये, जरूर कॅचची संधी निर्माण झाली आहे। कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद। विकेटचं होत असताना पतन, फलंदाजांची खेळी समाप्त। 5 चेंडू 25 धावांची गरज टीज आहे। चेझिंग दोन्ही कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला 5 चेंडू 25 धावा चेझ करणं गरजेचं आहे। 24 धावा जरी झाल्या तरी तुम्ही पराभूत व्हाल। यापुढे स्लोवर वनगतीमध्ये परिवर्तन केलं होतं। टॉटबॉलची होत असताना समाप्ती। आता जर लीगल डिलिव्हरीज झाल्या, लीगल चेंडू पडले गेले, तर मात्र आपण पाहू शकतो आई दुधेश्वरी स्पोर्ट्स कोळ्याचा पाडा ब संघ, जो मात्र त्यांचा विजय निश्चित आहे। मात्र क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं, मी पाहिलं आहे। डॉटबॉलची होत असताना समाप्ती। धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे, स्थगित आहे या मॅचमध्ये। आता आई दुधेश्वरी स्पोर्ट्स कोळ्याचा पाडा ब संघ फार पुढे गेला आहे। आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे। 3 चेंडू 25 धावांची गरज होती, आता हा देखील डॉटबॉल आला आहे। आता 2 चेंडू 25 धावांची गरज, हे समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळतो विजयाचं। टीम मस्काळ 11 संघाला शॉर्टर वनचा वापर केला गेला होता। व्हाईट बॉल, मनोज सर आमच्यापर्यंत सिग्नल पोहोचवत आहेत की व्हाईट बॉल। आता 2 चेंडू 24 धावांची गरज आहे। 2 चेंडू 24 धावा म्हणजे खऱ्या अर्थानं मी म्हणेल ही मॅच वन साईड आपल्याला पाहायला मिळाली। 3 षटकांमध्ये जर इतकी क्लोज मॅच आपल्याला पाहायला मिळत असतील, ते देखील संघर्षमय पाहायला मिळतात। मात्र इथे थोडीशी आपण पाहू शकतो सिंगल हँडेडली वन साईड डॉमिनेशन आपल्याला पाहायला मिळतो आहे दुधेश्वरी स्पोर्ट्स कोळ्याचा पाडा ब संघाच्या माध्यमातून। एक धाव कंप्लीट झाली, आता फक्त शेवटचा बॉल शिल्लक आहे। 11 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील।
अभेश चेंडू हवेमध्ये जरूर होता, कॅचची संधी फाईन लेग मध्ये झाली, कॅच कंप्लीट, सामना झाला फिनिश, सामना झाला फिनिश आणि सामना